विरोधी पक्षाचा उमेदवार उभा राहू नये आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी ही परंपरा महाराष्ट्राची सातत्याने राहिलेली आहे आणि म्हणून या परंपरेला कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष भाजपचे चंद्रकांत पाटील या दोघांनाही आम्ही विनंती केली की राज्यसभेच्या होणाऱ्या उद्याच्या निवडणुका ह्या बिनविरोध व्हाव्यात आणि आमच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध द्यावं अशी विनंती करायला मी आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात आम्ही दोघेही गेलेलो होतो. पण विनंती मान्य करण्यात आली आहे का? काय प्रतिक्रिया दिली आहे कोणाला? ते त्यांच्या संघटनात्मक त्यांच्या पक्षाची मीटिंग घेऊन त्याच्यातला निर्णय ते जाहीर करू असं त्यांनी सांगितलं.